आणि आता बघूयात सविस्तर बातम्या. राळेगावच्या जंगलातील नरभक्षक टीवन वाघिणीच्या शिकारी प्रकरणी देशभर वादंग झाल्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालात नियमानुसार वाघिणीला ठार मारण्याची प्रक्रिया झाली नसल्याचा ठपका ठेवल्याने वनवर्तुळ हादरले आहे. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या अहवालात शिकारी असगर अलीच्या मुलाने अवनीच्या शिकारीसाठी बेकायदा बंदूक वापरल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर असगरने 3 कायद्यांचे उल्लंघन केल्याचेही या अहवालात म्हटले आहे. भारतीय शस्त्रास्त्र कायदा इंडियन आर्म्स ऍक्ट 1958च्या 3, इंडियन व्हेटरनरी कौन्सिल ऍक्ट 1984, वन्यजीव रक्षक कायदा 1972 आणि राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या स्टँडर्ड ऑपरेटिव्ह प्रोसिजरचा भंग झाल्याचे मुद्दे या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. अवनी वाघिणीच्या शिकारीसाठी वापरण्यात आणलेली बंदूक ही बेकायदा होती असेही या अहवालात म्हटले गेले आहे. अवनीला ज्या बंदुकीने ठार करण्यात आले ती बंदूक असगरच्या मालकीची होती. असे असताना त्याच्या मुलाने शाफत अली खानने कशी काय वापरल्याचे या अहवालात म्हटलेले आहे. हा अहवाल राज्याचे मुख्य सचिव दिनेश कुमार जैन आणि राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक AK मिश्रा यांना सादर करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव जंगल भागात 13 जणांना अवनी वाघिणीने ठार केले. टीवन अवनीला त्याच कारणामुळे ठार करण्यात आले. पण अवनीची शिकार म्हणजे थंड डोक्याने कट रचून केलेली हत्या आहे असा थेट आरोप वन्यजीव प्रेमींनी केलेला आहे. तसेच वनविभागाने अवनीच्या या शिकारीच्या मोहिमेबाबत अजिबात पारदर्शकता ठेवली नाही असाही आरोप होत आहे.